काल जे अजित पवार यांचं काल बारामतीला जे भाषण झालं त्यामध्ये बोलताना त्यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं की भावनिकहून माननीय मोठे साहेब म्हणजे साहेब शरद पवार साहेब भावनिकहून तुम्हाला आवाहन करतील आणि सर्वात धक्कादायक म्हणजे शेवटची निवडणूक कधी होणार साहेबांची शेवटची निवडणूक कधी होणार अशा पद्धतीनंसुद्धा वक्तव्य केलं. अतिशय दुर्दैवी आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य, म्हणजे साहेबांची शेवटची निवडणूक केव्हा होणार याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल काय. तर अतिशय धक्कादायक असं विधान आहे. काल जितेंद्र आव्हाडांनी जे स्टेटमेंट दिलं त्याच्याशी मी 100% सहमत आहे की ज्या साहेबांनी ज्या शरद पवार साहेबांनी अजितदादाला इतकं मोठं केलं, समाजामध्ये स्थान दिलं, राजकीय स्थान दिलं, त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अतिशय दुर्दैवी आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची घटना गोळीबाराच्या ज्या घटना होत आहेत, म्हणजे सत्ताधारी पक्षामध्येच गँगवॉर लागलं की काय, अशा पद्धतीच्या घटना त्या निमित्तानं होत आहेत तेही पोलीस स्टेशनमध्ये. म्हणजे महाराष्ट्राने अशा पद्धतीचं गुंडशाहीचं जी स्थिती आहे सध्या आहे, अशा पद्धतीचं वातावरण कधी महाराष्ट्रामध्ये नव्हतं ते आज पाहायला मिळतं. म्हणजे विरोधी आणि सत्ताधाऱ्यामध्ये भांडत नाही, सत्ताधाऱ्यामध्ये त्यांच्याच पक्षामध्ये एक एकनाथ शिंदेच्या गटाचे, दुसरे बीजेपीचे, म्हणजे कोणाचा अंकुश आहे की नाही या सर्व परिस्थितीवर, या बाबतीत सुद्धा विचार करण्यालायक परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डरची झालेली आहे, कायदा सुव्यवस्थेची झाली आहे. आतापर्यंत कधी ऐकलं नाही की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करायचं, कारण की कोणाचा दबाव नाही, सगळ्यांना सूट आहे की तुम्हाला जे वाटेल ते करा आम्ही सांभाळून घेऊ. अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्राला पोषक नाही, या बाबतीत सत्ताधारी पक्षांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे. त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कोणाचाही विरोध नव्हता किंवा आहे, कोणाचाही विरोध नाही आहे, पण हे होत असताना आमची सातत्याने मागणी होती की ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. ओबीसी समाजाचे बांधव आहे आमचे, कुणबी आहेत, तेली बांधव आहेत, माळी बांधव आहेत, अनेक समाजाचे बांधव आहेत, त्यांच्या आरक्षणावर गदा येऊ नये अशा पद्धतीची भावना ओबीसी समाजामध्ये, आमच्या कुणबी बांधवामध्ये, आमच्या तेली समाजाच्या बांधवामध्ये, आमच्या माळी समाजाच्या बांधवामध्ये किंवा बाकी इतर जाती आहेत त्या सर्व जातीमध्ये आहे. पण ज्या पद्धतीचा निर्णय घेण्याच्या परिस्थितीमध्ये राज्य शासन आहे, त्याच्यामुळे एक प्रकारची भीती ओबीसी समाजामध्ये आहे की या निर्णयामुळे आमचं आरक्षण कमी होणार, अशा पद्धतीची भीती समाजामध्ये आहे. त्याबाबतीतसुद्धा राज्य शासनाने योग्य विचार करायला पाहिजे. काय विचार असेल विचारू शकता. म्हणून असं आहे, ठीक आहे, तुम्ही तुम्हाला राजकारण करायचं पण या स्तरावर जाऊन पवार शरद पवार साहेबांच्या विरुद्ध या स्तरावर जाऊन वक्तव्य करणं सगळ्यात धक्कादायक वाक्य त्यांचं म्हणजे की शरद पवार साहेबांची शेवटची निवडणूक केव्हा होणार याचा अर्थ काय. म्हणजे राजकारणासाठी अशा पद्धती इतक्या खालच्या स्तरावर जाणं अतिशय चुकीचं आहे. महाराष्ट्रातील जनतेला अशा पद्धतीचं वक्तव्य बिलकुल आवडणार नाही. अशा पद्धतीचं हे वक्तव्य या ठिकाणी अजितदादांनी शरद पवार साहेबांच्या विरुद्ध केलेलं आहे.
अतुल वाटलेला धक्काबुक्की झाली दुसऱ्या गटाकडून, गुन्हा दाखल झाला गांधी आणि मी दिवसभर काल देवऱ्या होतो मी आज माहिती घेतली मुभा दिलेली आहे काय नाही माहिती देणार काय नाही दिलं मला अनेक महिन्यापासून ऑल ओव्हर इंडिया फिरू शकतो फक्त एक्सटेन्शन होत असतं त्या खूप वक्तव्य करत आहे म्हणजे आतापर्यंत ज्यांच्या सहवासात ते वाढले आहे काका त्यांना म्हणायचे अशा पद्धतीने वक्तव्य करत आहे. अरे त्यांनी त्यांना कसं आहे शरद पवार साहेब अजितदादांच्या वडिलांसारखे वडील आहेत. पवारसाहेबांनी शरद पवारसाहेबांनी अजितदादांना राजकारणामध्ये आणलं, इतके महत्त्वाचे पद दिले राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये त्यांचं स्थान त्यांचं निर्माण करून दिलं आणि असं असताना अशा पद्धतीने वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे.